लायन्स क्लब तापोली आयोजित देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न. आझादी का अमृत महोत्सव ही संकल्पना सादर करत असताना दापोली लायन्स क्लबने जिल्हा परिषद शाळा व संस्था संचालित शाळा अशा गटात देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा येथील राधाकृष्ण मंदिरात आयोजित केल्या होत्या. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. गेली सुमारे 42 वर्ष लायन्स क्लब दापोली या स्पर्धेचे आयोजन करत आहे. कोरोनाच्या 2 वर्षांच्या कालखंडानंतर यावर्षी केवळ दापोलीच नव्हे तर ग्रामीण भागातील शाळांनीही या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला. लायन डॉक्टर प्रशांत मेहता रंगमंचावर झालेल्या या स्पर्धेत तब्बल 41 देशभक्तीपर गीते सादर झाली. अध्यक्ष लायन निलेश हेदुकर यांनी स्वागत केले तर दीप प्रज्वलन व अमर जवान ज्योत प्रज्वलन आणि पुष्पचक्र अर्पण रिजन चेअरमन आशिष मेहता श्रीराम माजलेकर अध्यक्ष निलेश हेदुलकर यांनी केले. आनंद फाउंडेशन बहुविकलांग गतिमंद शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम गीत सादर केले तर ओणनवसे शाळेच्या माजी विद्यार्थिनी डोक्यावर समय घेऊन उत्कृष्ट समय नृत्य सादर केले. त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याने लायन्स क्लब दापोलीने प्रत्येक सहभागी शाळांना आकर्षक सहभाग शील दिले. तसेच बक्षीसपत्र शाळांना प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना अनुक्रमे 1,750 व 500 रुपयाची रोख बक्षिसे व आकर्षक शील दिले. परीक्षक म्हणून श्री बागुल सर व डॉक्टर सानिका जोशी यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन लायन राजू करंदीकर व अरुण गांधी यांनी केले. बक्षीस समारंभासाठी दापोली पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक PSI शीतल पाटील व त्यांच्या सहकारी ढेरे मॅडम व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी मागील 1 महिना अध्यक्ष निलेश हेदुकर रिजन चेअरमन आशिष मेहता श्रीराम माजलेकर राजीव करंदीकर मनोहर जैन अरुण गांधी महेश पटोलिया अरुण सावंत सुजय मेहता प्रमोद तलाठी केतन वणकर अतुल मेहता चेतन जैन महेंद्र जैन अशोक रुपारेल प्रसाद मेहता यांनी परिश्रम घेतले. तसेच इतर सर्व लायन मेंबर्सनी मोलाचे सहकार्य दिले म्हणून हा कार्यक्रम यशस्वी झाला.